हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट एक्झाम 26 मार्च 2023 कंडक्ट केला गेलाय आणि या एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर गाईज, हे लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. गाईज, तिथेही नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात. तर गाईज, हे पहा, रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो त्याआधी रिझल्टचं बॅकग्राऊंड आपण पाहूया. तर गाईज, हे पहा, नॉर्मली MSCET एक्झाम हा ऑफलाईन कंडक्ट केला जातोय, ठीक आहे, आणि त्याचबरोबर जो UGC नेट एक्झाम आहे, ठीक आहे, तो ऑनलाईन असतो. तर यामध्ये बेसिक डिफरन्स इतकाच आहे, ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे यांचा रिझल्ट लवकर लागतोय, ठीक आहे. म्हणजे नॉर्मली 45 दिवसांच्या आत रिझल्ट लागायला हवा दोन्ही एक्झामचा, ठीक आहे. आता MSCET काय फॉलो केलं जातं, रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी UGC नेटचा पण रिझल्ट पेंडिंग आहे, तो कधीपर्यंत लागू शकतो ते आपण पाहतोय, ठीक आहे. तरी पा, UGC नेट एक्झाम म्हणू शकतो की त्याची जी सायकल आहे, ठीक आहे, म्हणजे 6 महिन्याला UGC नेट एक्झाम कंडक्ट व्हायचा, पण कोरोनामुळे 6 महिन्याला नाही, 1 वर्षाला UGC नेट एक्झाम कंडक्ट झाला, ठीक आहे. तरी सायकल कुठे कुठे हल्लेली आहे UGC नेटची, म्हणून ते काय करतात, स्पीडमध्ये वर्किंग करतात, ठीक आहे, UGC वाले. म्हणजे रिझल्ट हा एक्झाम झाल्यानंतर 1 वीकमध्ये किंवा 2 वीकमध्येच ते डिक्लेअर करतायत. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल, एक्झाम झाल्यानंतर एकाच आठवड्यामध्ये त्यांनी इंटिरियम आन्सर की प्रोव्हाइड केली. आता इंटिरियम आन्सर की पूर्णपणे आपण म्हणू शकतो क्लोज झाले आहे, आणि क्लोज झाल्यानंतर 2 वीकच्या आत UGC नेटचा रिझल्ट देखील ते डिक्लेअर करतील, ठीक आहे. फास्ट स्पीड धरलाय, कारण त्यांना नवीन फॉर्म लगेच रिलीज करायचे असतात, आणि नवीन फॉर्म ते त्यावेळेस रिलीज करू शकतात ज्यावेळेस पहिल्या एक्झामची आन्सर की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असेल. कारण विद्यार्थ्यांना कळलं की ते फेल आहेत का क्वालिफाय आहेत, ठीक आहे, तरच ते नवीन एक्झामचे फॉर्म भरतील. म्हणून UGC काय करते, थोडं स्पीडमध्ये वर्किंग करतंय, कारण जर विद्यार्थ्यांना रिझल्ट कळाला त्यांचा क्वालिफाय आहे का फेल आहे, ठीक आहे, हे कळालं तर ते नवीन एक्झामचे फॉर्म भरतील. म्हणून त्यांना पहिला रिझल्ट देणं हे मॅन्डेटरी असतं पहिला, ठीक आहे, पहिला आधी रिझल्ट येईल आणि त्यानंतर नवीन एक्झामचे फॉर्म सुटतील. आणि पहिला रिझल्ट म्हणजे या वर्षीचा रिझल्ट 2 वीकच्या आत UGCचा येऊ शकतो, ठीक आहे ना. म्हणजे या वर्षी जो एक्झाम झालाय ना त्याचा 2 वीकमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटेल, कारण इंटिरियम आन्सर की क्लोज देखील झालेली, ठीक आहे, आणि त्यानंतर 1-2 आठवड्यामध्येच नवीन एक्झामचे फॉर्म देखील सुटतील, ठीक आहे. तर आता ओळू MSCET कडे, ठीक आहे. UGC नेटचे पण बरेच विद्यार्थ्यांना क्वेश्चन होते, म्हणून त्याचं येऊ सोल्युशन दिलंय. आता MSCET एक्झामचा पहा, हा एक्झाम नॉर्मली 2019 कंडक्ट झाला, ठीक आहे, त्यानंतर 2020 कंडक्ट झाला, ठीक आहे, आणि त्यानंतर 2021 कंडक्ट झाला, 22 एक्झाम कंडक्ट झाला नाही, डायरेक्टली 2023 एक्झाम कंडक्ट झाला, ठीक आहे. 2019 रिझल्ट येण्यासाठी 100+ दिवस लागले होते, 2020 रिझल्ट येण्यासाठी देखील 100+ दिवस लागले होते, 2021 रिझल्ट येण्यासाठी देखील 100+ दिवस लागले होते. आता यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो, कारण लॉजिकल रिझनिंग आपण शिकलोय, ठीक आहे. तर 2023 रिझल्ट येण्यासाठी देखील 100+ दिवस लागू शकतात, ठीक आहे. आता हे मी नाही सांगते, जे प्रिव्हियस इयरचे रिझल्ट आहे त्यांचं स्टॅटिक सांगते पा, ठीक आहे. म्हणजे या आधीचे जे रिझल्ट आलेत ना ते नॉर्मली 100+ दिवसांनी आलेत, म्हणजे 3 महिन्यानंतर आलेत, ठीक आहे. आणि तसं नियमानुसार 45 दिवसाच्या आतच रिझल्ट यायला पाहिजे, ठीक आहे, पण MSCET 45 दिवसाचा रिझल्ट येत नाही, ठीक आहे, तो खूप डिले होतोय, डिले म्हणजे 100+ दिवस लागतात. मग आता यावर्षी एक्झाम झालाय 26 मार्च 2023, ठीक आहे. तर या एक्झामचा रिझल्ट नॉर्मली मे महिन्याच्या एंडिंगला लागला पाहिजे, ठीक आहे, 45 दिवसांचा क्रायटेरिया आपण फॉलो केला तर. पण मे महिन्याच्या एंडिंगला जर रिझल्ट लागला नाही तर मी युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करील आणि रिझल्टचं स्टेटस काय आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करील, ठीक आहे. तर मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट लागू शकतो, कदाचित त्याआधी लागू शकतो, ठीक आहे. यावर्षी त्यांनी थोडंसं स्पीड वगैरे घेतला, त्याआधी रिझल्ट लागू शकतो, हरकत नाही आहे. पण नॉर्मली आपण एक्सपेक्टेड करू शकतो मे महिन्यापर्यंत रिझल्ट लागेल. जर नाही लागला तर हाच म्हणू शकतो आपण जो प्रिव्हियस इयरचा क्रायटेरिया आहे 100+ दिवसाचा तो कुठे ना कुठे फॉलो केला आहे असं आपण गृहीत धरू शकतो. म्हणजेच या वर्षीचा रिझल्ट देखील डिले होऊ शकतो, ठीक आहे गाईज. तर रिझल्टचं स्टेटस तुम्हाला मे महिन्याच्या अखेर मी सांगेल, जर तोपर्यंत लागला नाही तर, ठीक आहे, युनिव्हर्सिटीची कॉन्टॅक्ट करेल आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल ते ॲज इट इज स्टेटस तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. तर गाईज, बरेच विद्यार्थी मला विचारत होते की सर MSCET एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल. पुन्हा सांगतोय, मागच्या तीनही वर्षाचं स्टॅटिक आहे जे तुमच्यासमोर मांडलंय पा. 100 दिवस लागले ते 2019, 100 दिवस लागले 2020 देखील, आणि 2021 देखील 100 दिवस लागले, ठीक आहे. मग आता 2023 होतंय काय हे आपण पाहूया, ठीक आहे. तर नॉर्मली असं वाटतंय की 45 दिवसाच्या आत रिझल्ट लागेल, ठीक आहे, थोडं इफिशियंटनी काम केलं किंवा स्पीडने काम केलं तर 100% लागेल. कारण UGC नेटचा एक्झाम हा झाल्यानंतर 45 दिवसामध्ये
रिझल्ट येत होता. म्हणजे बेसिकली व्हायचं काय माहिती आहे यूजीसी नेटचं, ते देखील सांगतो. तर हे पा, थोडंसं साफ करतो. तर हे पा, जो यूजीसी नेट एक्झाम आहे तो झाल्यानंतर 45 दिवसानंतर किंवा 45 दिवसांच्या आसपास यूजीसी नेटचा रिझल्ट लागायचा. पण यावर्षी तसं केलं नाही यूजीसीनी. ठीक आहे, यूजीसी नेट एक्झाम झाला त्यानंतर 1 ते 2 आठवड्याच्या आत त्यांनी इंटिरियर मॅन्सरकी प्रोव्हाइड केली. आता इंटिरियर मॅन्सरकी देखील क्लोज झाली. आता 1 ते 2 आठवड्याच्या आत ती काय करतील, फायनल आन्सरकी देखील प्रोव्हाइड करतील. कारण होतंय काय, त्यांना सायकल कुठून कुठून मेंटेन ठेवायची यूजीसी नेटची. ठीक आहे, जो एक्झाम 6 महिन्याला होतो त्याची सायकल. तर गाईज, जोपर्यंत यूजीसी नेटची फायनल आन्सर की म्हणजेच कट ऑफ ते प्रोव्हाइड करत नाही ना, तोपर्यंत नेक्स्ट एक्झामचे ते फॉर्म देखील सोडू शकत नाही. कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत कळत नाहीये की आपण क्वालिफाय आहोत का फेल आहोत, तोपर्यंत ते नेक्स्ट एक्झामचे फॉर्म कसे भरतील ते. ठीक आहे, म्हणून आधी काय करेल, ते फायनल आन्सर की प्रोव्हाइड करतील यूजीसीवाले. ठीक आहे, जरा स्पीडने ते वर्किंग करतात. कारण नॉर्मली मागचं जर स्टॅटिक पाहिलं यूजीसी नेटचं, तर 45 दिवस कुठे कुठे लागत होते फायनल आन्सर की येण्यासाठी. ठीक आहे, तसं आत्ता होत नाही. आता ते खूप स्पीडने वर्किंग करतात. म्हणजे 2 आठवड्याच्या आत एनटी यूजीसी नेटची फायनल आन्सर की देखील प्रोव्हाइड होईल आणि त्यानंतर नेक्स्ट एक्झामचे फॉर्म देखील सुटतील. ठीक आहे ना, तसं आपलं एम एस सी टीचं नाही, एम एस सी टी एक्झाम वर्षातून एकदा होतंय. म्हणून ते निवांत आन्सर की देतात, त्यानंतर निवांत म्हणू शकतो आपण तुमचं सर्टिफिकेट असेल क्वालिफायचं ते देतात आणि त्यानंतर निवांतपणे नवीन सेट एक्झामचे फॉर्म देखील सोडवतात. ठीक आहे, तरी म्हणू शकतो आपण कुठून कुठं स्लो मोशनचं काम आहे. ठीक आहे, तर यावर्षीच आपण एक्सपेक्टेड करू की 45 दिवसापर्यंत रिझल्ट लागेल. नाही लागला तर 100 दिवसानंतरच मे बी लागू शकतो. ठीक आहे, तुम्हाला जे स्टेटस आहे ते मे महिन्याच्या अखेर मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करून. तर गाईज, आय होप रिझल्ट बाबतीत तुमचं जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर झालं असेल आणि कुठलाही डाऊट तुमच्या मनामध्ये राहिला नसेल. आणि एक लक्षात घ्या, रिझल्ट लागण्याची चिंता करण्याची हरकत नाही. ठीक आहे, तुम्हाला मी स्कोर तुमचा कुठपर्यंत जाऊ शकतो आणि तो कसापर्यंत काढायचा ते सांगितलं. ठीक आहे, पर्सेंटेज कसं काढायचे ते देखील विद्यार्थ्यांना माहीत नाही काही. ठीक आहे, सिंपल साधं सांगतो, जे तुमचे मार्क पडलेत ठीक आहे त्याला भागिले 300 करायचं आणि गुणिले 100 करायचं. ठीक आहे, तुमचे पर्सेंटेज येतात आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेत त्यावरून तुम्ही मागच्या कट ऑफशी कम्पॅरिझन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थी आहे त्याला 48% पडतात. ठीक आहे, आणि सपोज इन केस, ठीक आहे, उदाहरण घेतोय, मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागला होता 60%. ठीक आहे, यावर्षी तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून नाही, त्याला 48% पडतात, तर तो विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे का? नाही होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहून तुम्ही तुमचं अनालिसिस करू शकता, तुम्ही क्वालिफाय होऊ शकता का नाही. ठीक आहे, किंवा काठावर आहात का हे कळेल तुम्हाला. ठीक आहे, मग तुमचा कट ऑफ कितीपर्यंत लागतोय ते मागच्या कट ऑफनुसार पहा. ठीक आहे, मागच्या वर्षीचे म्हणजे 3 वर्षांचे कट ऑफ तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, तिथं पहा. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही ठरवा की आत्ता जे आपल्याला पर्सेंटेज पडत आहेत, जे आपण म्हणू शकतो बरेच यूट्यूबवाल्यांनी काय केलेलं आहे की एक्सपेक्टेड आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला कळेल की आपला ॲव्हरेज स्कोर काय होतोय, तो ॲव्हरेज स्कोर पहा, त्याच्यानुसार तुमचे पर्सेंटेज काढा, मागच्या वर्षी तुमचा कट ऑफ काय लावला होता ते पहा आणि त्यानुसार आपण क्वालिफाय होऊ शकतो का नाही ते पहा. ठीक आहे, सिंपल आहे, पहा, जास्त काही लोड घ्यायचं नाही. रिझल्ट जो यायचा तो येणारच आहे, कारण तुम्ही एक्झाम दिलाय. ठीक आहे, त्यामध्ये कुठली गोष्ट चेंज होणार नाही. रिझल्ट चांगला येत नसेल आत्ताच अभ्यासाला लागला. ठीक आहे, तर गाईज, छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो हे कळालं असेल. पुन्हा रिपीट करतो, मागच्या 3 वर्षीचा रिझल्ट एम एस सी एक्झामचा 100 दिवसानंतर लागलाय. या वर्षीचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो हे आपण सांगू शकत नाही. नॉर्मली 45 दिवसाच्या आत रिझल्ट लागायला हवा. ठीक आहे, पण हे क्रायटेरिया कुठून कुठं फॉलो केला जात नाही. म्हणजे म्हणू शकतो आपण मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत जर रिझल्ट लागला नाही, तसा मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत लागायला हवा, पण लागला नाही तर युनिव्हर्सिटीचे मी कॉन्टॅक्ट करेल आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जे रिअल आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, तर थँक्यू सो मच.